हा समोर विवियाना मॉल आहे, त्या समोरच इथे हे हॉटेल आहे खवय्ये. एकदम हायवेच्या बाजूलाच आहे. समोर हा विवियाना मॉल जसं तुम्हाला बोललो त्याच्या अपोजिटच आहे. इथे ट्रेडिशनल माझे मित्र आहेत जेतू आणि द कॉमन मॅन आहे बिल करून. माझ्या चॅनलवर गेला तर तुम्हाला मिळेल माझ्या 20-20 वर याचा चॅनल देखील. सो आम्ही इथे आता आलो आहोत की इथे महाराष्ट्रीयन फूड्स वेगळ्या पद्धतीचं मिळतं. सो ते इथे टेस्ट करण्यासाठी आलो. सो रिकमेंडेड बाय जेतू आणि शीतल. सो येस, सो तुमचा चॅनल कुठला आहे? शीतल किचन म्हणतात. ओके, ठीक आहे. सो आज आम्ही आता इथे वेगळ्या डिश मागवल्यात. कोल्हापुरी मिसळ, एक ओल्या काजूची भाजी आहे, आणि आय गेस काळ्या वाटाण्याची उसळ, मालवणी वडे आणि एक स्पेशल कोकणी वडे पण आहेत. वेगळ्या पद्धतीचे आहेत असे त्यांनी सांगितलं. सो ते पण एक ट्राय करणार आणि पुढे अजून काही डिश आहेत त्या पण आपण ट्राय करू. सो आल्यानंतर मी तुम्हाला दाखवतो. चला आता मग. आणि वडा कोणी खाल्ला? तू खाल्लास? कसा आहे? मस्त, चांगला आहे वडा पण. ओके, मिसळ पण आली आहे इथे, बघूया आता. मी पण वडा खाऊन बघतो. बटाट्याचे काम मागवलं, तेवढे टेस्टी आहेत, क्रिस्पी क्रंची. सीता बोली क्रिस्पी आहे, क्रंची आहे, एकदम सॉफ्ट आणि गरम गरम चटका लागतंय पण चव एवढी भारी लागली आहे, खाऊशी वाटतंय. एकदम एक नंबर. काय काय खाल्लं आपण? बटाट्याचे वडे, अळू वडी, बटाट्याचे कापड आणि तिन्ही एक नंबर. आणि कोल्हापुरी मिसळ कोणतरी शेअरच करत नाही. आता आमची ऑर्डर आहे बिग कोर्स आला आहे आमचा. तर जसं तुम्ही आता बघू शकता इथे ही आंबोई आंबोई आहे. त्याचबरोबर आंबोईसोबत खायला इथे आम्ही मागवलं आहे ओल्या काजूची उसळ आणि इथे तुम्ही बघू शकता इथे आहे काय वाटाण्याची उसळ. सो त्याच्यासोबत आम्ही मागवले आहे इथे मालवणी वडे खाण्यासाठी. आणि हे जे आहे ते वेगळे आपले स्पेशल कोकणी वडे. सो हे आम्ही ट्राय करणार आहोत काजूच्या उसळबरोबर. आणि इथे तुम्ही समोर बघू शकता या साईडला पिठलं आहे ना, हे पिठलं मागवलेलं आपण. आणि पिठल्याबरोबर त्यांनी ते दोन भाकऱ्या येतात. सो त्यात ते आपल्याला विचारलं तुम्हाला कोणती भाकरी हवी. सो आम्ही तिथे एक तांदळाची आणि ज्वारीची भाकरी मागवली. सो बघू आता खाऊ देतो. आणि हो, तेचा मँडेटरी. सो बघूया, खाऊया आणि सांगतो तुम्हाला नंतर. आता आम्ही सगळं आमचं खाऊन झालाय आणि लगेच ऑर्डर केली आपल्या उकडीच्या मोदकांची. आणि दिसायला तर तुम्ही बघू शकता सुंदर पद्धतीने त्यांनी बनवले आहे. सुवास पण एकदम मस्त देतात. कधी एकदा खातो असं आहे आणि प्रत्येकाची नजर या सध्या मोदकावर आहे. तर बघूया आपल्याला आता याची टेस्ट कशी आहे ती तुम्हाला नंतर सगळं सांगतो मी.
सो आता तुम्ही बघत असाल समोर जे आईस्क्रीम वगैरे आहे, ऍक्च्युली इथे ना एवढ्या वेगवेगळ्या प्रकारचे आईस्क्रीम्स आहेत. फणसाची आईस्क्रीम आहे, उकडीच्या मोदकाची आईस्क्रीम आहे, आणि अजून एक म्हणजे पुरणपोळी एक आहे, आणि माझी फेवरेट मालवणी असल्यामुळे सोलकढी. समोर तुम्ही बघताही आहे सोलकढी आईस्क्रीम. हो खरंच एकदम दिसायला पण एकदम टेम्पटिंग आहे, टेक्स्चर पण एकदम वेगळा आहे त्याचा. आणि खरंच इकडचं फूड अजूनपर्यंत आम्ही जेवढे पदार्थ टेस्ट केले एक नंबर पदार्थ टेस्टी. आणि आता ही आईस्क्रीम फॉर्म पण बघतो. एकदम डिफरंट आहे सोलकढीची पूर्ण ती जो कोकमाचा जो टेस्ट असते जशी आपल्याला लागते तसंच आहे एक्झॅक्ट. भारी बनव खाऊन द सेम रे. चला तुटून पडा.